17 सप्टेंबरला साजरा झालेल्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन। आज आपण या मराठवाड्याच्या भूमीत मी आहे। शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक नवी लढाई आपण लढायला सुरुवात करतो आहोत। मी मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो जेव्हा पवार साहेबांचा मेळावा आहे असं कळलं त्याविषयी नांदेडमध्ये 2 दिवस मुद्दाम थांबलो। आज सकाळी त्यांना भेटलो। ज्याला जे जे योगदान देता येईल या लढाईत त्या प्रत्येकाने आपला खारीचा वाटा या लढाईत उचलायचा आहे आणि घरातून बाहेर पडून महाराष्ट्राचा हा नेता पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा कणखरपणे उभा करण्यासाठी ठामपणे उतरलेला आहे। त्याच्या मागे कणखरपणे उभं राहून या सरकारला घरी पाठवल्याशिवाय पवार साहेब घरी जाणार नाहीत आणि त्या ताकदीने ही लढाई लढायची आहे। कारण संकट फार विचित्र आहे। संकट खोटं बोलणाऱ्यांच्या विरोधातली लढाई आपल्याला लढायची आहे। खोट्या आकडेवारी सांगणाऱ्यांच्या विरोधातली लढाई आपल्याला लढायची आहे। खोटी जाहिरात करून दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात ही लढाई लढायची आहे। धार्मिक उन्माद आलेल्यांच्या विरोधात ही लढाई लढायची। सर्व जाती धर्माने एकत्र ठेवून गेल्या 50-60 वर्षात उभा राहिलेल्या देशाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कमकुवत करून धार्मिक आव्हानं करून या महाराष्ट्राचं पुरोगामीपण दुबळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधातली ही लढाई आहे। पहिली गोष्ट असे पवार साहेब काल रात्री 12:30 आले, 2:30 झोपले आणि सकाळी 7 वाजता त्यांचा भेटीचा कार्यक्रम कार्यकर्त्यांचा सुरू झाला। या ताकदीनं काम करणाऱ्या माणसांच्या मागे आपण उभे राहणार आहोत की नाही राहणार आहोत। ही साधी गोष्ट नाही। लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर या महाराष्ट्रातल्या विविध पक्षांचे पुढारी लंडनला आणि अमेरिकेला रात्रीचे विमान निघून गेले तेव्हा दुसऱ्याची सकाळी लोकसभेची निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 47 तापमान असलेल्या सांगोला जिल्ह्यात दुष्काळात शेतकऱ्याच्या बांधासमोर शरद पवार घेऊन उभे होते हे चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं। आणि म्हणून कोण कोणासाठी उभं राहत आहे? खोटं बोलणं। काँग्रेसचा राष्ट्रवादीचा पराभव नाही, सरकार सत्तेवर आलं याच्याबद्दल तक्रार नाही। लोकशाहीमध्ये गोष्ट अभिप्रेत आहे, एक सरकार जाईल आणि दुसरं सरकार येईल। पण हे खोट्या माणसांच्या हातात, लबाड माणसांच्या हातात हा महाराष्ट्र सापडलेला आहे। आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर असा राजकीय भ्रष्टाचार करणारा मुख्यमंत्री तर कधीच बघितलेला नव्हता। देशाच्या इतिहासात इतका राजकीय भ्रष्टाचार मुख्यमंत्री मी माझ्या 60 वर्षाच्या राजकीय जीवनात आणि पत्रकारितेच्या जीवनात पाहिलेले नाही। कारण तर खोटं बोलणारी माणसं आहेत, महाराष्ट्राला फसवणारी माणसं आहेत। 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षी याची 2014 सालची घोषणा होती। 10 कोटी रोजगार देऊन म्हणून सांगितलं होतं। 2.5 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरात रोजगार गमावलेले आहेत। मनमोहन सिंगांनी परवा सनसनीत पत्रकारांना सांगितलं, सूडबुद्धीनं कृपा करून वागू नका। देश अर्जेंटिना व्हायच्या मार्गाला लागलेलं आहे। आर्थिकदृष्ट्या आपण इतक्या गर्तेत जाणार आहोत पण भावनात्मक प्रश्नाचे बाबुलबोबे उभे करून 25-30 वर्षापूर्वी राम मंदिर होतं, आता 370 कलमाचा बुलाया देऊन 370 कलम तुम्ही केलं रद्द। पण ज्यांच्या करता केलं त्या काश्मीरच्या जनतेत उल्हास नाही, जल्लोष नाही। आणि जल्लोष भारतामध्ये ज्या जनतेकरता तुम्ही केलं त्या जनतेमध्ये जल्लोष का नाही या प्रश्नाचं उत्तर कोणीही द्यायला तयार नाही। आणि म्हणून ही लढाई आहे, ही अतिशय मोठी लढाई आहे। पवार साहेब काही माणसं गेली, जाऊ द्या, गेली ती गेली। पवार साहेबांच्या 50 लोक होते ते गेले मागच्या काळात, तुम्हाला आठवत असेल। नवीन 50 लोक उभे राहिले। धनंजय मुंडे या त्यातलाच तरुण कार्यकर्ता आहे, त्या जाणारे जातील। फक्त खोटं बोलून जाऊ नका। आणि काय वेळ आली हो त्यांच्यावर, विजयसिंग दादा सोलापूरच्या सभेमध्ये मी बघितले, क्यू वाटली, क्यू वाटली। अरे जिथे तुम्ही फुले वेचली अरे का जात आहेत हे महाराष्ट्राला माहीत पडलेलं आहे। काल एक व्हॉट्सअपवर छान किस्सा फिरत होता, तो फोन करतो कार्यकर्त्याला, ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय,
ईडीच्या ऑफिसमधून बोलताय? अहो पण मी आता भाजपमध्ये आलोय. भाजपमध्ये आलाय, ओके ओके, रॉंग नंबर, रॉंग नंबर. ईडीचा सर्रास या पद्धतीचा वापर आणि निर्लज्जपणे लोकशाहीचं समर्थन करत हा मुख्यमंत्र्यांचा धारांत खोटा आहे साहेब. कमलबाबू म्हणाले की त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार होऊ. साहेब, यांचा जन्म 22 जुलै 1970 आहे. 1947 ते 1970 23 वर्षात या महाराष्ट्रात, या देशात, या सगळ्या मंडळींनी काय घडवलं या माणसाला माहीतच नाही. त्याच्याशी कसली चर्चा करता? कर्मची कसली चर्चा करता? याला समजायला 20 वर्ष लागली असतील असं गृहीत धरत 90 सालापर्यंत या पुरोगामी महाराष्ट्रात काय घडवलं या सगळ्या मंडळांनी, यशवंतरावांनी, वसंतदादांनी, शरद पवारसाहेबांनी, शंकररावांनी, या सगळ्या माणसांनी या पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याकरता सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन हा महाराष्ट्र जो उभा केला, त्यांच्या यांचा काय संबंध आहे? आणि म्हणून सगळ्या मतभेद विसरा. मला काय मिळालं आणि तुला काय मिळालं? नाही, काही मिळालं नाही. माझं याच 80 वर्ष आहे. मी बाळासाहेबांना सकाळी भेटून सांगितलं, जिथं जिथं लागेल तिथे तिथे बोलवा, तुमच्या पाठीवर पाठीवर उभे राहून जिथे जिथे जाऊन हे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा येऊ द्यायचं नाही, ही लढाई लढवायला सगळ्यांनी ताकदीने हात लावले पाहिजे. पुढच्या पिढीचं नुकसान करा, लक्षात ठेवा तुम्ही. जर आपण करू शकलो नाही, पवारसाहेबांना आव्हान देते कोण? चंद्रकांत दादा पाटील. म्हणतो मी 7 जिल्ह्यातून निवडून आलो. अरे मतदार, तुझे 2200 पदवीधर मतदारसंघात आणि 4.5 लाख मतांनी निवडून येणाऱ्या माणसाला कोण कोणाला बोलतोय, सूर्यावर कोण ठुकतोय, कशाचं काय पत्ता नाही होतो माझं. अशी छोटी माणसं आहेत, खुजी माणसं आहेत, लबाड माणसं आहेत, त्यांच्या नादी लागू नका. आज नाशिकला त्यांची महायात्रा, मी त्याला महायात्रा म्हणतच नाही, ती महाजत्रा आहे. महाजत्रा आहे ती. आणि एक लक्षात ठेवा, या राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी पैशांनी यात्रा कधीही काढलेली नाही. पवारसाहेबांची विरोधी पक्षात असताना नागपूरची दिंडी पाहायला त्यांच्या फोड आलेपर्यंत 400 किलोमीटर चालत ते गेलेले आहेत. हे एसी गाड्यातून सरकारी पैशाने यात्रा करतायत आणि महायात्रा ही महाजत्रा लोकांना फसवण्याकरताय, त्याच्या विरोधात आज महाराष्ट्रात वातावरण तयार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, खूप काही बोलता येईल, परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा पंचनामा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मी पवारसाहेबांना, मी स्वतःहूनच म्हणालो, रावत नाही की साहेब मी 5 मिनिटं बोलणार आहे, तुम्ही बोलवा न बोलवा, तुम्ही नाही बोलवाल तिथे पण मी येणार आहे आणि बोलणार आहे आणि सांगणार आहे की या सरकारला खाली घ्यायचा. अहो, यांच्या पक्षातलाच गडकरी नितीन काय वाक्य बोललाहो, मुख्यमंत्र्यांनी काय तमाशा चालवला आहे, हे वाक्य आमचं नाही आहे, नितीन गडकरीचं वाक्य आहे. महाभरतीचा काय तमाशा चालवला आहे, नितीन गडकरी म्हणाले, ताबडतोब फतवे निघाले, सगळ्या जाहिरातीतून नितीन गडकरीचा फोटो गायब झाला. सांगा मग तुम्ही, नितीन गडकरींनी आरटीओचे नियम ते दंड वाढवण्याचं ठरवलं, सगळ्या परिवहन मंत्र्यांची बैठक घेतली दिल्लीत, निर्णय झाला, नोटिफिकेशन निघालं, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दर कमी करून टाकले, जाणीवपूर्वक चाललंय सगळं. जे कोणी विरोधात बोलते, स्वातंत्र्य मिळवण्याकरता 2 शब्द होते, छोडो भारत, क्विट इंडिया, चलो दिल्ली, आता 2 शब्द आहेत, टी आणि डी, 2 शब्द. या 2 शब्दाचा ठाक दाखवून हे महाराष्ट्राचे राज्यकर्ते, देशाचे राज्यकर्ते या पुरोगामी महाराष्ट्राला गप्प करू शकणार नाहीत, धाक दाखवू शकणार नाहीत. हा यशवंतरावांचा महाराष्ट्र आहे, हा वसंतरावांचा महाराष्ट्र आहे, हा शरद पवारांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र गप्प बसणार नाही. ती पडेल ती किंमत देऊन आम्ही उभे राहू. मी तर या निर्णयाला आलो की कफन बांधा आणि रस्त्यावर उतरा आणि या सरकारला जिथे जिथे अडवता येईल तिथे तिथे अडवा. 8 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याची, रोजगार डावोसमध्ये जाऊन याने घोषणा केली होती, 8 कोटी रुपयाची गुंतवणूक केली नाही, 6.25 लाख तळी बांधली, 6.25 लाख विहिरी बांधल्या. त्याला आकडा घेता येतो का नाही प्रश्न आहे. 6.25 लाख म्हणजे किती? इतक्या खोटी बोलणारी सगळी माणसं
पुन्हा महाराष्ट्र यांच्या हातात द्यायचा आहे का याचा फेरविचार 10 वेळा करा. लोकसभेत जे झालं ते झालं. हा पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा पवार साहेब तुम्ही आणि काँग्रेसच्या पुरोगामी नेतृत्वाखाली उद्या महाराष्ट्रात उभा राहायला पाहिजे ही शपथ घेऊया आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्याकरता कामाला लागूया एवढीच विनंती करतो. आणि हे मी भावे असून सांगायला आलोय. कारण मी विनोबा भावेच्या घरातला आहे हे लक्षात ठेवा. ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्याला हेच घडवायचं आहे आणि म्हणून पवारसाहेब तुमच्या सगळ्या मानसिक ताकदीला कुठून किती सलाम करावा. काय साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे. काय एनर्जी कुठून तुम्ही ऊर्जा घेता? आमच्या मी 80 वर्षाचा आहे पण संध्याकाळ झाली की जरा गडबड व्हायला लागते, थकायला व्हायला लागतं. काय होतंय माहीत नाही. आतून एवढ्यात काय होत नाही पण इलेक्शन जाऊन हे सरकार गेल्याशिवाय मरत नाही. काळजी करू नका तुम्ही. पण ही ताकद तुमची जी आहे ही प्रेरणा तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि 7 ला तयार होणारा माणूस महाराष्ट्रासाठी फिरतो आहे काय त्यानं पडलंय नाही तर. आणि हे समजून घ्या. खोटं बोलणाऱ्यांपासून सावध राहा. नाशिकला आहे यात्रा. मुख्यमंत्र्याचे पंतप्रधान आलेत. नाशिकच्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना पोलीस स्टेशनला बसून अडकून ठेवलेलं आहे. आता बातमी पण आहे त्याच्या तुमच्याकडे. काय याचा अर्थ आहे? या माणसांनी काय राज्य नाही केलं? मुख्यमंत्री पद नाही स्वीकारलं? केंद्रात मंत्री नव्हते? विरोधी पक्षाचे असे कधी वागले नाही? 6 जानेवारी भाजपचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी बीकेसीच्या मैदानात हेच अमित शहा आणि हेच फडणवीस विरोधी पक्षाला कुत्रे म्हणाले होते. कुत्रे विरोधक. आणि त्यातल्याच काही कुत्र्यांच्या गळ्यात त्यांनी या तिपट्टा घातला. बोलवून त्यांना लाज वाटली पाहिजे. जाणाऱ्यांना पण लाज नाही आणि घेणाऱ्यांना पण लाज नाही. अशा निर्लज्ज लोकांपासून महाराष्ट्र वाचवा. आणि पवारसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र.